अडीच वर्षापूर्वीची पाच वर्ष आपण जर या राज्यामध्ये राज्याचा कारभार पाहिला तर अनेक प्रकल्प त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात सुरू झाले आणि पाच वर्षामध्ये खूप मोठी प्रगती देखील त्या प्रकल्पांनी घेतली. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतो आणि त्यामुळे मला देखील खूप जे जे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण आज राज्यामध्ये कार्यान्वित होताना पाहतोय, जसं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गचं या ठिकाणी मी आपल्याला उदाहरण देईन. अतिशय मला त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलं, शिंदेसाहेब हा आपल्याला प्रकल्प पुढे न्यायचा आहे, तेव्हा अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोकांनी त्याच्यामध्ये अडथळे काय काय करायचं ते केलं, परंतु त्या प्रकल्पाची जे काही महत्त्व आणि प्रकल्पाचा फायदा जो आहे या राज्यातल्या मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण या सगळ्या रिजनला होणार होता. आणि केवळ एक इच्छाशक्ती होती देवेंद्रजींची आणि मग मी त्याप्रमाणे काम केलं. आज आपण पाहतोय की तो जवळपास संपूर्ण रस्ता जो आहे महामार्ग पूर्णत्वात जातोय, त्याचं लवकरच शिर्डीपर्यंत आपण नागपूर ते शिर्डी उद्घाटन देखील करतोय. असा हा प्रकल्प जो आहे, असे अनेक प्रकल्प सुरू केले, परंतु त्याच्यामध्ये काही विघ्न आली आहेत. परंतु आता उद्या विघ्न अर्थ आपलं गणरायाचं आगमन आहे. तुम्ही अश्विनीताईंनी ते बरोबर योग साधलेला आहे आणि आज त्याचा हिरवा झेंडा दाखवलेला आहे, त्यामुळे मला वाटत नाही आता काही विघ्न येतील. आता विघ्नहर्त्याने बरेचशी सगळी विघ्न या राज्यावरती दूर केलेली आहेत आणि याच्यामध्ये प्रदूषण, वायू प्रदूषण, बाकी वाहनांची संख्या रस्त्यावरची 6.5 लाख कमी होईल, 17 लाख प्रवासी या ठिकाणी प्रवास करतील, प्रदूषण कमी होईल, वेळ वाचेल, 3.5 लाख लिटर इंधन कमी होईल, खूप मोठा याचा फायदा आहे. आणि सगळंच आता प्रदूषण जवळपास सगळंच राजकीय प्रदूषण पण बंद झालेलं आहे याच्यामध्ये. आणि खरं म्हणजे शेवटी पर्यावरणाचा समतोल राखणं आपलं काम आहे आणि हा जो काही प्रकल्प आहे आपण खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा समतोल म्हणजे असमतोल केला आहे, पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे, असं केलं आहे, तसं केलं आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहतो. परंतु इथे आल्यानंतर आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं आहे की याच्या तिन्ही बाजूनी रस्ते आहेत. अगदी आपण कुठे जंगलामध्ये जाऊन असं झाडं तोडतोय, वनसंपदा नष्ट करतोय असा काही विषय नाही आणि त्याला हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. शेवटी लोकांचा जो लार्जर इंटरेस्ट लक्षात घेऊन शेवटी न्यायालय, उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, लोकांच्या फायद्याला पसंती आणि महत्त्व देत असते आणि त्यामुळे या 33.5 किलोमीटरचा हा जो काही भुयारी मेट्रो आहे हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. वाहतूक कोंडीवर रामबाण असा उपाय हा देणारा हा प्रकल्प आहे. मला आठवतं आहे मी सुरुवातीला एकदा ते टनेलचं काम चालू होतं आपलं आझाद मैदानच्याकडे, तेव्हा मी गेलो होतो तिकडे आणि ते कामही मी पाहिलं. अतिशय कठीण काम, अतिशय आव्हानाचं काम आहे आणि अशा कामामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे कुठल्याही अडचणी न आणता. त्यामुळे मला वाटतं मी जास्ती काही यातमध्ये बोलत नाही. उपमुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर यामध्ये माझ्यापेक्षा त्यांना या प्रकल्पाची जास्तीची माहिती आहे, कारण त्यावेळेस ते मुख्यमंत्री देखील होते आणि गेल्या 2.5 वर्षात देखील जे काय घडलं ते त्याचे साक्षीदार तेही होते, त्यामुळे त्यांनी सविस्तर सगळं त्याचं आपल्याला माहिती दिलेली आहे. मी काय त्याच्यात जास्त जात नाही, एवढंच सांगतो हा प्रकल्प जो आहे अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, राज्यातल्या जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि जिकडे कनेक्टिव्हिटी नाही आहे तिकडे कनेक्टिव्हिटी देणारा हा प्रकल्प आहे. आणि आज आपण जी रेल्वे आपण मुंबईची लाईफलाईन समजतो, किती गर्दी असते, महिला भगिनींना, जे काही बांधव आहेत आपले, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना जो काही त्रास होतो तो या मेट्रोमुळे खूप मोठा दिलासा या लाखो प्रवाशांना मिळणार आहे. खऱ्या अर्थाने आपल्या गाड्या, आपण कार गाड्या, फोर व्हीलर, प्रायव्हेट गाड्या बाहेर का काढतो, कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट जर सक्षम असेल
ज्या राज्याचा देशाचा पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला असतं त्या ठिकाणी लोक त्याच्यामध्ये गाडीमध्ये बसून आरामशीर प्रवास करतात. आम्ही बघितली गाडी एकदम आरामदायी आहे, मला वाटत नाही कोणी आपली गाडी घेऊन रस्त्यावर येईल. आणि त्यामुळे वेळ वाचेल, इंधन वाचेल, पोल्युशन वाचेल, सगळं वाचणार आहे. आणि खऱ्या अर्थाने अतिशय वेळेमध्ये आता भिडे मॅडम या ठिकाणी आहेत, ते सुरुवातीपासून इकडे आहेत. जसं आमचं सरकार आल्यानंतर पहिली ऑर्डर त्यांची आम्ही काढली ते शेवटी अधिकारी काम करणारा अधिकारी जो आहे पॉझिटिव्ह प्रॅक्टिकल आणि स्वतः त्याच्यामध्ये झोकून देणारा अधिकारी जो आहे तोच या सरकारचं काम लोकांपर्यंत पोहोचवत असतो. नाही तर एखादा प्रकल्प सुरू आहे, चल रहा आहे सरकारी काम, 6 महिने थांब, असं काय करायचं नाही आम्हाला. आम्हाला कमी वेळात जास्ती काम करायचं आहे. आणि आपल्याला माहीत आहे आम्हाला म्हणजे पूर्ण बॅटिंग करायला फुल नाही, 2.5 वर्ष आहेत आम्हाला, त्यामुळे आणि कमी बॉलवर जास्ती रन काढायचे आहेत आम्हाला. आणि तसं आम्ही तसं एक तर 5 वर्ष त्यांचा अनुभव आहे आणि मी त्यांच्याबरोबर आहे. आता मी त्याशी बोललो सभागृहामध्ये, एकच तुम्हाला सगळ्यांना भारी पडत होता, आता 1 से भले 2 आहे. त्यामुळे आम्ही कुठे राजकारण करणार नाही, परंतु लोकांना जे पाहिजे ते आम्ही देणार आहोत. सर्वसामान्य लोकांचं हे सरकार आहे, हे इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करणारं सरकार आहे, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारं सरकार आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटतं आहे लोकांना की हे सरकार जे आहे थोडं अगोदर यायला पाहिजे होतं, पण ते ठीक आहे, योग्य सगळ्या गोष्टी असतात, जुळून यायला पाहिजे. आणि त्यामुळे लोकांच्या मनातलं सरकार खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि विकासाला पुढे घेऊन जाईल. विकास करणारं सरकार आहे, राज्याला प्रगती पथाकडे नेणारं सरकार आहे. आणि मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की या राज्याला या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे कुठलेही प्रकल्प करा, या राज्याच्या हिताचे प्रकल्प आणा, केंद्र सरकार पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी उभं आहे. ही देखील मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे शेवटी राज्य आणि केंद्र सरकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती कुठलीही अडचण मला वाटत नाही या ठिकाणी येईल. आणि देवेंद्रजी इकडे बसलेले आहेत, त्यांनी देखील त्यांच्या 5 वर्षाच्या काळात जे प्रकल्प 10-10, 15-15 वर्ष रखडले होते त्यांच्या परवानग्या फटाफट आणल्या, परवानग्या मिळवल्या, काम सुरू झालं आणि हे पुढे आपण गेलो आहे. त्यामुळे भिडे मॅडम आपण काळजी करू नका. आपण मगाशी म्हणालात की आव्हानाला तोंड देत इकडे, आम्ही पण अनेक आव्हानाला समर्थपणे मुकाबला करत सरकार स्थापन केलेलं आहे. त्यामुळे आता आव्हानाची आपल्याला भीती नाही आहे, तुम्ही बाळगू नका. त्यामुळे आपल्याला फक्त काम करायचं आहे, प्रकल्प पुढे न्यायचे आहेत, एवढंच या प्रसंगी मी आपणास सांगतो. पुन्हा एकदा मी MMRCL च्या या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. उद्या गणरायाचं आगमन आहे, गणेश चतुर्थीच्या देखील सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.